हेलो किसान भाइयों, सुबह के 9 बज रहे हैं। आज हम आपको लेके आए हैं छत्रपति संभाजी नगर जिले के वैजापुर तालुके के करंज गांव और यहां किसान परिवार से ताल्लुक रखने वाले श्री गणेश आसाराम कोलसे। इनके खेत में 14 जून 2024 को बोई गई टाटा बिग एक्स कपास फसल का आज बेंदवाड़ी से कई सारे प्रगतिशील किसान और आस पड़ोस के किसान आज प्लॉट देखने आए थे। तो जानते हैं टाटा बिग एक्स कपास के बारे में टाटा सीड्स के प्रतिनिधि से और किसान से पूरी जानकारी। नमस्कार सर्व शेतकरीमान वन्ना, मी सुमिना साळुंके, तालुका प्रतिनिधी, गंगापूर तालुका आहे माझ्याकडे आणि वैजापूरचा काही भाग येतो। तर आपण आज आलो आहोत कोळशे पाटील गरंजगावातील आदर्श शेतकरी म्हणाला काही वावगा नाही इथले कोळशे पाटील। तर यांच्या शेतामध्ये यांनी मागच्या वर्षी हे पहिलं वर्ष लावायचं आणि बिग एक्स हे जे वाण आहे हे मागच्या वर्षी आपण या तालुक्यासाठी फक्त 8 पॉकेट दिले होते, यावर्षी 150 पॉकेट दिले, त्याच्यापैकी यांनी 2 पॉकेट लावलेले आहे घरी। तर 2 पॉकेट मध्ये आपण पाहतोय बिग एक्स मध्ये कैरी जाडे, कैरी संख्या जास्त आहे, कैरी जाडे 5 पाकळ्याचा बोंडे, एका पाकळीमध्ये 9 सरकी जाड सरकी असल्यामुळे तेलाचं प्रमाण जास्त आहे। परिणामी एका बोंडाचं वजन 8.5 ते 8 ग्राम कंपल्सरी वजन आहे। शेंड्यापासून ते बुडापर्यंत कोणतं जरी आपण मोजलं तरी 7.5 ते 8 पाकळ्याचं वजन भरतंय। तर कोळशे पाटलांना यावर्षी 2 पॉकेट लावले आणि आपण पाहतोय पानावर जर आपण हात लावला तर हे बघा नरम एकदम लव आहे पानावरती, पानावरती लव आहे, तुम्ही सगळेजण बघू शकता। पानावरती लव असल्यामुळे काय होतं, फवारणी खर्च आपली बचत होती, जे दुसऱ्या वाणावर आपल्याला 3-4 फवारणी करावं लागतंय, या फानावर जर या वाणावर जरी मागा पुढे जरी झालं तरी ते रस शोषण किडीचा प्रादुर्भाव एकदम कमी प्रमाणात येतो। हे आपण पानावर लव असल्यामुळे याचे फायदे आपण पाहू शकतो। विशेष म्हणजे लव असल्यामुळं थ्रिपचा अटॅक याच्यावर कमी असतो आणि 100% थ्रिपच्या काळामध्ये 2 फवारण्याचा खर्च आपला निश्चित वाचू शकतो। तर जे ज्या पानावर लव असतील म्हणजे जास्त प्रमाण पण नाही, जास्त प्रमाणात जर झाले तर मग लास्टच्या काळामध्ये पांढरे माशीचा अटॅक पण वाढतो। मिडियम याच्यामध्ये कंडिशनमध्ये जे पानावर लव असतील ते 100% शेतकऱ्याने घ्यावा आणि ज्याच्यामध्ये आपल्या खर्चाची बचत ही निश्चित प्रमाणे होऊ शकते। लागवड किती तारखेला आहे, खतं कोणते टाकली? लागवड ही 14 जूनची आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये DAP वापरलं होतं। याला फवारणी किती झाले? फवारणी 4 झालेले आहेत हो। आणि दुसऱ्या डोसमध्ये युरिया DAP 10-20-20 आणि मॅग्नेशियम येते 2 डोस झालेली। तर माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी टाटा कंपनीचे टाटा बिग एक्स हे वाहन लावायला काहीच अडचण नाही। शेतकऱ्याचे अनुभव आहे, आपण सर्वांनी पाहतोय वाहन फोरणीला पण चांगलं आहे, रोगाला कमी बळी पडतं आणि 5 पाकळ्याचा बोंड असल्यामुळे उत्पादन चांगल्या प्रमाणात भेटतं। धन्यवाद।